अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनची पहिली बैठक संपन्न झाली असून संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या उपस्थितीत विविध पदांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या, तर यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी ईश्वर चोडिया यांची निवड करण्यात आली आहे। सर्वप्रथम आजच्या वेब मीडिया असोसिएशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जमलेले माझे सर्व वेब मीडियाचे पत्रकार बांधव, सर्व तोलामोलाचे सामाजिक पदाधिकारी, आज वेब मीडिया असोसिएशन जळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक आपण जिल्हा दौऱ्यावर असताना आयोजित केली। आपले संचालक सदस्य म्हणजे वेब मीडिया असोसिएशनची जेव्हा स्थापना झाली तेव्हाचे स्थापनेचे मूळ 11 लोकांची टीम आपल्याला लागते, त्या टीममध्ये आमचे आयात भाऊ मोहसिन आपण यांना घेतले की जेणेकरून म्हणजे चांगल्या पत्रकारांना मार्गदर्शन करतील। त्यानंतर आपले अभिजित भाऊ पाटील यांचंही खूप चांगलं काम आहे आणि खूप आवाज मराठी म्हणून चांगली वृत्तवाहिनी आहे आणि त्यांनी अनेक सॅटेलाइट न्यूज चॅनलला बऱ्याच ठिकाणी काम केले, त्यांना अनेक मागणी असते। तर आजच्या या बैठकीत अशा सर्व मान्यवरांचे व्यासपीठाचे मी इथे स्वागत करतो आणि आपला मूळ गाभा हा पत्रकारिता असल्यामुळे जरी समाजकारणात राजकारणात काम करत असलो पण आपला व्यवसाय आणि आपलं क्षेत्र माणसाने विसरलं नाही पाहिजे। पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे, या जगाचा चौथा स्तंभ पत्रकार आहे आणि पत्रकारच हा पुढे नेता होत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते, लालकृष्ण अडवाणी पत्रकार होते, लोकमान्य टिळक पत्रकार होते, असे अनेक जेवढे महापुरुष जेवढे नेते मोठ्या लेवलला जे राजकारणात सक्रिय आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा एका वर्तमानपत्राचे आजही संपादक आहेत। बाळासाहेब ठाकरे वर्तमानपत्राचे संपादक होते। तर पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा नेत्याची जडणघडण होत असते। तर त्यामुळे आपण आपला मूळ पाया पत्रकारिता क्षेत्रातून एक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये काम करत असताना की आता दिवस जसे बदलत जसे लोकसंख्या वाढत असते तसे अनेक उपकरणं वाढत असतात, त्यामुळे लोकसंख्याची जशी वाढ होईल तसे उपकरणं वाढतील, त्यामुळे नवीन प्रवाह हा वेब मीडिया हा म्हणजे एक नवीन प्रवाह आलेला आहे। आणि आम्ही पहिले सुरुवातीला ठरवलं होतं की हे फक्त मंत्रालयापर्यंत आणि विधानमंडळापर्यंत ठेवायचं, तर पण तसं आमचं ठरलं पण होतं, पण नंतर बाकीचे जे काही महाराष्ट्रामधले इतर पत्रकार जे फोन आले जे जेव्हा बाबा जयंती साहेब तेवढ्या पुरता मर्यादित न करता आपण वेब मीडिया असोसिएशन ऑल इंडियात आपले पदाधिकारी आहेत, तर एक राज्याची आणि मीडियाची देशाची ताकद आपल्या पाठीमागे उभी राहील, त्यामुळे तुम्ही तेवढं सीमित न करता जरी तुम्ही मंत्रालयात काम करत असले मंत्रालयात पत्रकारिता करत असले तरी वेब मीडिया असोसिएशन ही तुम्ही याचा व्यापक कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रभर देशभर वाढवा, आता त्या सर्वांचा विचार करून आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घटनेमध्ये दुरुस्ती करून वेब मीडिया असोसिएशन ही महाराष्ट्रभर टाकली आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी वेब मीडियाच्या पत्रकारांना न्याय हक्कासाठी पुढे काही त्यांची अवलंब होत असेल। अनेक ठिकाणी म्हणतात की हा पत्रकार नाही तो पत्रकार नाही, प्रत्येक पत्रकारांची प्रतिस्पर्धी लागते, प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये जुळलेल्या पत्रकारांची जी कमीपणा दाखवण्याची पद्धत असते ते वेब मीडियाच्या पोर्टलच्या पत्रकारांना अनेक वेळा अशा घटना ऐकायला यायच्या, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की वेब मीडिया असोसिएशनचं एक हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे, सरकारसोबत भांडण्याचं एक व्यासपीठ असलं पाहिजे। तर आम्ही सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र इथून असे 11 ठिकाणचे चांगले एक वरिष्ठ अभ्यासू आणि एक IAS ऑफिसर बरोबर व्यवस्थित चर्चा करू शकतात अशा लोकांना एकत्र येऊन वेब मीडिया असोसिएशन आपण ही स्थापन केली। आज या वेब मीडिया असोसिएशनला 1 वर्ष झाला। जळगाव जिल्ह्याची ही प्रथम बैठक आहे, प्रथम बैठकमध्ये जिल्ह्याची आपण कार्यकारिणी करतोय, त्यानंतर आमचे जिल्ह्याचे आता प्रतिनिधी अजय भाऊ जयस्वाल आहेत यांनाही आम्ही सूचना केली, यांनी सर्व नियोजन आजच्या बैठकीचं केलं, सर्वांशी संपर्क केला, सर्वांशी कोऑर्डिनेट केलं आणि अतिशय अभ्यासू व्यक्ती अजय जयस्वाल मला भेटले आणि त्यांना आपण जिल्ह्याची गरजा महाराष्ट्र न्यूज चॅनलची जबाबदारी दिली, त्यांच्या कानावर टाकलं वेब मीडिया असोसिएशन एक बोध करू ये की आपण कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे, तरुणांना एक युवा आहे युवांना सोबत घेतलं पाहिजे आणि आयुष्यात जो काम करतो त्याच्यावर टीका होत असतात, जो कुठलंही काम करत आहे त्याच्यावर कोणीही टीका करत नाही, त्यामुळे ज्याच्यावर जास्त टीका होते जो जास्त बदनाम असेल तो या देशामध्ये चांगलं काम करू शकतो, त्यामुळे बदनामीला कुठेही घाबरायचं नसतं। आपण जर प्रामाणिकपणे आपण स्वच्छ आहे ना, आपल्या चरित्राला आपण विचार केला पाहिजे, लोक काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका, मी त्याचा कधीही विचार केला नाही, त्यामुळे आज मी या स्थितीवर पोहोचलोय। तर त्यामुळे आपण आज ही वेब मीडिया असोसिएशन ही सुरू केलेली आहे। सर्वात महत्वाचं की वेब मीडिया असोसिएशन ही संघटना आहे,
कुठल्याही वेब मीडियाच्या पत्रकाराला आपण आपल्याकडे सभासद केलं म्हणून आपण काही त्याला रजिस्ट्रेशन देत नाही. बऱ्याच ठिकाणी गैरसमज होतात की वेब मीडिया असोसिएशनने आम्हाला वेब मीडियाचं रजिस्ट्रेशन, हा गैरसमज आहे. त्यामुळे आपण वेब मीडियासाठी केंद्र शासनाची अद्याप तरी कुठलीही पॉलिसी आलेली नाही. आता त्यांनी मागे एक दोन महिने अगोदर काहीतरी बैठक झाली तर त्यांचा त्यांनी कायदा पारित केला आणि तो कायदा पारित केल्यानंतर ते हळूहळू पॉलिसी तयार करताय आणि आमचं आपलं त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे की तुम्ही सर्वांना जसे वर्तमानपत्राला साप्ताहिक पत्राला आर एन आय सर्टिफिकेट दिले तसे प्रत्येकाला तुम्ही जिल्हा पातळीवर तुम्ही सर्टिफिकेट द्या. आणि कुठल्याही राज्य सरकारला मीडिया संदर्भात परवानगी देण्याचा अधिकार नाही आहे, हे केंद्र सरकारलाच अधिकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आपला पाठपुरावा चालू आहे. जेव्हा हे पाठपुरावा होईल तेव्हा वेब मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व लोकांचे पोर्टल सुरू करण्यासाठी आपण इथे शिफारस करणार आहोत की बाबा तुम्ही सर्वांना द्या, त्यांच्या कायदेशीर पडताळणी बघून वगैरे जे काही असेल ते त्यांचं एक हे बघून. तर माझं म्हणणं एकच आहे की आता बरेच लोक म्हणतात की गल्लोगल्ली पत्रकार झाले, गल्लोगल्ली वेब मीडियावाले झाले. कितीही गल्लोगल्ली झाले, जसे नगरसेवक गल्लोगल्ली असतात, एखादी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गल्लोगल्ली असतात, तर पत्रकारही गल्लोगल्ली होतील. त्यामुळे तो काही महत्वाचा विषय नाही. सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या बातमीची क्वालिटी, आपल्या बातमीचं आपण हे केलं पाहिजे. कॉपी पेस्ट ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी बातमी तीच असते, फोटो तोच असतो, कार्यक्रमही तोच असतो, त्यामुळे पण बातमीमध्ये थोडासा आपण बदल करत असतो. तर त्यामुळे आजच्या जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारितेचा पत्रकारांना एक ताकद देण्यात आली, म्हणजे जर तुम्ही काम तुमचं चांगलं असेल, काम तुमचं खरोखर व्यवस्थित असेल आणि जर तुम्हाला जर कोणी खोटा तुम्हाला त्रास देत असेल किंवा राजकीय दृष्टिकोन थोड्यासमोर तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर वेब मीडिया असोसिएशन तुमच्या पाठीची उभी आहे. या वेब मीडिया असोसिएशनच्या कुठल्याही पत्रकाराला जर कुठलाही अधिकारी असेल, कर्मचारी असेल किंवा राजकीय पुढारी असेल आणि जर तुमची त्याची बातमी सत्य आहे तर तुम्ही बिनधास्त बातमी प्रकाशित करा. ही वेब मीडिया असोसिएशन तुमच्या पाठीची उभी आहे. पण जर एखाद्याला वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाची असे बदनामी करू नका. वेब मीडिया असोसिएशन नाव खराब होईल असं कोणीही काम करू नये. त्याचं कारण असं आहे की आपण चांगलं तर आपली संघटना चांगली, तर त्यामुळे सर्वांनी एक दुसऱ्याने एकोप्याने काम करा. तर खरोखर चांगली घटना असेल, एखादी चांगला विषय असेल आणि तुम्ही पाठपुरावा करताय तर त्या विषयाचं दखल घेतली तर माझ्याकडे वरती पाठवा. मी वरतून ते अधिकृत जी शासनाची सिस्टम आहे त्या सिस्टममधून वरतून अधिकाऱ्यांचा रिमार्क देऊ, त्यांच्या विषयी लक्षात आणून खाली आपण कारवाईसाठी 100% प्रयत्न करू. तर त्यामुळे आज आपण जळगाव जिल्ह्याच्या एक चांगली जम्बो कार्यकारिणी ही आज आपण इथे डिक्लेअर करत आहोत. यामध्ये अजून काही नावं याच्यात ऍड करायचे आहेत जे झालेले आहेत ते पेनाने आपण ऍड करून घेणार आहोत. आणि ही कार्यकारिणी झाल्यानंतर आज आपण प्रथम कार्यकारिणी डिक्लेअर करतो, त्याची मीडियाला प्रयत्न होणार याची कॉपी देणार आणि नंतर सगळ्यांना ईमेलद्वारे याची नियुक्तीपत्र आपण आयकार्डने नियुक्तीपत्र पाठवणार. त्यामुळे आपण जे पदाधिकारींची मी आता याची घोषणा करतोय प्रथम बैठकीमध्ये, ते पदाधिकारी आहेत. पहिले पदाधिकारी आहेत आपले अजय कुमार देवीदास जयस्वाल, यांचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून आपण निवड करतो, म्हणजे या संघटनेचे उत्तर महाराष्ट्रातील विभागीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी देतोय. त्यानंतर दुसरी आपण एक निवड करतोय, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या जळगाव जिल्ह्याचं संकट मोचक ज्या तालुक्यात आहे, मागच्या काळामध्ये गिरीश बोम्मा आहेत यांच्या तालुक्यातले असे आमचे ईश्वर मूळचंद चोरडिया यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण निवड करत आहोत. तसेच आमचे मित्र आणि होतकरू सचिन भाऊ पाटील हे जामनेर पाचोरा पारोडा या विभागासाठी यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आपण निवड करत आहोत. यांची फोकस टीव्ही वेब पोर्टल म्हणून पोर्टल आहे. तसेच चौथे आपले महेश बी शिरसाट जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चोपडा अंबडनगर विभागासाठी आपण यांची निवड करत आहोत. गणेश रावल यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भडगाव चाळीसगावसाठी आपण निवड करत आहोत. त्यानंतर मयूर अशोक मेदे यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष फैजपूर रावेर यावल या विभागासाठी निवड करत आहोत. नंतर आपले गणेश वाघ जळगाव जिल्हा उपाध्यक्ष जळगाव शहर भुसावळ याच्यासाठी आपण निवड करत आहोत. त्यानंतर जितेंद्र महाजन यांची जळगाव जिल्हा सचिव एरंडोल धरणगाव पारोडा या पदासाठी आपण निवड करत आहोत. त्यानंतर कमलेश भाऊ वानखेडे यांची जळगाव जिल्हा सचिव चोपडा अंबडनेर या पदासाठी निवड करत आहोत. त्यानंतर नंदूभाऊ शेलकर यांची जळगाव जिल्हा सचिव पाचोरा भडगाव चाळीसगाव या विभागासाठी एक महत्वपूर्ण जबाबदारी सचिवाची असते, त्यामुळे या संघटनेच्या त्यांची सचिवपदी आपण निवड करतोय. त्यानंतर दिनेश चौधरी यांची जळगाव जिल्हा सचिव जामनेर मुक्तनगर रावेर यावल या भागासाठी आपण निवड करतोय. त्यानंतर स्वप्नील सोनवणे यांची जळगाव जिल्हा सचिव जळगाव शहर भुसावळसाठी निवड करतोय. त्यानंतर रणधीर कत्रू जाधव जळगाव जिल्हा सरचिटणीस म्हणून आपण यांची निवड करतोय. तसेच अमोल भिका व्यवहारे यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस जामनेर मुक्तनगर रावेर विभागासाठी निवड करतोय. तसेच आमचे मित्र गणेश भाऊ शिंदे यांची जळगाव जिल्हा सरचिटणीसमध्ये आपण इथे निवड करतोय. हा पूर्ण जिल्हा जळगाव जिल्ह्यासाठी सरचिटणीस पदाची यांची पूर्ण
15 तालुक्यांसाठी यांची निवड असणार आहे. त्यानंतर ईश्वर महाजन यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस चोपडा अंमळनेर या विभागासाठी निवड करतोय. राकेश राजेंद्र जावरे यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पारडा विभागासाठी निवड करतोय आपण. त्यानंतर निखिल वाणी यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस जळगाव शहर साठी निवड करतोय. त्यानंतर आपली जुगलभाऊ यांची वेब मीडिया असोसिएशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक संघटक पदी आपण निवड करतोय. त्यांचं एक नाव फक्त इथे ऍड करून घ्या. आणि यामध्ये अजून काही बाकी पाटील यांची आपण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करतोय. धरणगावचे आहेत ते, तर त्यांचे नाव याच्यामध्ये ऍड करून घ्या. अजून पण बाकीच्या जिल्ह्यातल्या वेब पोर्टल असोसिएशनची प्रथम कार्यकारिणी आपण करतोय. त्यानंतर जसे जसे वेब पोर्टल वाले येतील तसे तसे आपण कार्यकारिणी आपण अजून वाढवणार आहोत. तर आजच्या या बैठकीत सर्वांची मी अधिकृत निवड जाहीर करतो. वेब मीडियाचे अधिकृत प्रतिनिधी अधिकृत पदाधिकारी म्हणून हे लोक असतील. आणि याची आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाला आपण प्रसिद्धी देतो आहे की आणि त्या दृष्टीने सगळे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळ्या लोकांना या असोसिएशनचे आपण अध्यक्ष आहात ही बातमी पोहोचेल. आणि आजच्या दिवशी आपली निवड करतोय त्याबद्दल आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन. चांगलं काम करा. चांगल्या कार्यासाठी मी पत्रकार म्हणून अनिल महाजन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. आमचं पूर्ण संचालक मंडळ आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. जे जे काही ज्या पद्धतीने आम्हाला मदत करतात त्या पद्धतीने आपण आम्ही मदत करत आहोत. आणि वेब मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून आपण समाज सामाजिक पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही छोटे छोटे कार्यक्रम आपण राबवत चला आणि संघटनेच्या सचिवांना जिल्हा अध्यक्षांना किंवा आम्हाला ते तुमचा अहवाल पाठवत चला. वृक्षारोपण असेल किंवा सामाजिक काही काम असेल स्थानिक पदाधिकारी म्हणून वेब मीडिया असोसिएशनचे नाव जेणेकरून क्षेत्रात राहिलं पाहिजे की अशा पद्धतीने आपण काम करा. एवढ्याच तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी बैठकीची शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूयात. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.